वर्तमान समय थोक और चिल्लर बाजार में सब्जियों के दाम आसमान छू रहे हैं। इससे आम लोगों का बजट बिगड़ गया है और नागरिकों को काफी परेशानी का सामना करना पड़ रहा है। मार्च अप्रैल महीने में भारी बारिश के कारण सब्जियों के दाम बढ़ गए हैं। सब्जियों की कीमतों में मौजूदा बढ़ोतरी से नागरिक हैरान हैं और पहले से ही महंगाई की मार झेल रहे हैं। नागरिकों का कहना है कि सब्जियों की कीमतों में बढ़ोतरी आग में घी डालने वाली है। आमच्या सर्वसामान्य लोकांची रोजी नाही वाढली। आज आम्ही जसा एक बेलदारी कामाला म्हणा की मजुरी कामाला 200-300 रुपये रोजीने जायचा, परंतु महागाई इतकी गगनाला वाढली की ती 200-300 रुपये रोज नुसत्या भाजीपाल्यामध्येच जाते। इतर गोष्टी तर त्या गोष्टी राहिल्यात, आरोग्यावर राहिल्या, पोरांच्या शिक्षणावर राहिलं, ह्या त्या गोष्टी वेगळीकडेच राहिल्या। सर्व जीवन आता कर्ज काढून या सावकाराकडून त्या सावकाराकडून या गटातून त्या गटातून कर्ज काढून जीवन जगण्याची वेळ आलेली आहे। तर तुमच्या माध्यमातून आमच्या राजकीय नेत्यांना हे तुमचे जे काही राजकीय उथळपुथळ चालू आहे त्या उथळपुथळ बाजूला ठेवून सर्वसामान्यासाठी काहीतरी नियोजन करा, जेणेकरून आपल्या एरियात भाजीपाला वांगे आहेत ते 20-25 रुपये किलो विकत आहेत, पण एवढ्या प्रमाणात नाही आहे की आपण सर्वांना पुरवू शकू। आता जसे परतवाडा किंवा दिग्रस वरुड येथील भाजीपाल्याचे रेट जेव्हा कमी होतील वांग्याचे, तर ते वांगे पण आपल्या शहरात येतील आणि रेट आपोआपच घसरतील। आणि आपल्या इकडे असं आहे, वांगे स्वस्त तर बाकी सगळा भाजीपाला स्वस्त, असं आपल्या इकडचं एक समीकरण आहे आपल्या मार्केटमधील। तर आता वांग्यांचे रेट घसरतील, आता कोहळा येत आहे मुलताईवरून, छिंदवाड्यावरून वगैरे, त्यांचे रेट घसरतील आता, त्याच्यामुळे 15-20 दिवसामध्ये बाजाराची परिस्थिती। ब्युरो रिपोर्ट, BCN न्यूज।